मराठवाड्याचे भूमिपुत्र तथा हिंगोलीचे माजी खासदार आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचं कोरोनाच्या संसर्गानंतर उपचारादरम्यान निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते, मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. पुण्यातल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काँग्रेस सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 23 एप्रिलपासून ICU उपचार सुरू होते. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि मंत्री विश्वजित कदम यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. दरम्यान कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी 22 एप्रिल रोजी ट्विटरवरून दिली होती आणि आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं होतं. 45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरातचे प्रभारी होते तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसचे आमदार होते. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करून राजीव सातव 2014 लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं 2017 गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपद देखील भूषवलं होतं. हिंगोलीच्या खासदारपदी असताना राजीव सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेमध्ये 1,075 प्रश्न विचारत 205 वादविवादामध्ये सातव हे सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81% उपस्थिती देखील उल्लेखनीय होती. त्यांना सलग 4 संसदरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला होता, मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून त्यांची खासदारपदी वर्णी लागली होती. दरम्यान खासदार राजीव सातव यांच्या झालेल्या दुःखद निधनामुळं मराठवाड्यावर मोठा आघात झाला आहे. यापूर्वीच मराठवाड्यातील 2 रत्न म्हणजेच विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानं मराठवाडा पोरका झाला होता. खासदार राजीव सातव हे काँग्रेसमधील मोठ्या फळीचे व देशपातळीवरील नेते होते, त्यामुळं खासदार राजीव सातव यांच्या जाण्यामुळं मराठवाड्यावर मोठा आघात झाला असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. मराठवाड्याच्या विकासाबाबत आशेचं केंद्र असणाऱ्या खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून लोकसमीक्षा परिवाराच्या वतीनं खासदार राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.